माझा भाऊ आहे, मग त्याच्या खांद्यावर नाही टाकणार तर कोणाच्या खांद्यावर टाकणार? पण लोकसभेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर द्यायचा विचार आहे का? असं काही आहे का? हे बघा, मी माझी जबाबदारी स्वतः पेलवत असतो. दुसऱ्यांच्या खांद्यावरती जर जबाबदारी दिली असती ती मी मागच घरपोच झालो असतो. म्हणजे ती फक्त यांना एका कोणाला लागू होत नाही, सगळ्यांना लागू होते. मी आजपर्यंत जे दिसतंय, मला अनेक माझ्यावरती प्रसंग आले जिथं मला तुरुंगवास भोगावा लागला. त्यानंतर एक शब्दाखातीर अजिंच्या मी त्यावेळेस जावळीतनं पण उभं राहिलो नाही तर सगळ्यात तरुण आमदार मी असतो. म्हणजे तब्बल एक दोन नाही तर 5, 5, 5, 15 वर्षे असेच गेले. त्यामुळे तेव्हा फार बोलणं जे झालं ते ठीक आहे. तर का आपण आपले मागच्या जन्माचे काय भोग असतील असं मी समजतो. भविष्यकाळात काय करायचं ते समोर ॲक्च्युली सगळ्यांनी बसून जर ठरवलं आणि त्याला शब्दाला जर ते हे केलं, म्हणजे शब्द न फिरवता तसंच गेलं तर चांगलंच आहे ना. आजपर्यंत मी कधी राजकारण केलं नाही, मी केलं समाजकारण केलं. कोणाच्या मतदारसंघात मी कधी ढवळाढवळ केली नाही. त्यामुळे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायला पाहिजे ना. माझ्या माझे खासदार निधी त्यांच्या मतदारसंघात देत असताना असं काही लोकांना जर म्हणायचं असेल की तुम्ही आमच्या विरोधकांना देता, काही चुकीचं आहे ना. ही संकुचित बुद्धी झाली. थोडी व्यापकता आली पाहिजे त्याच्यात, थोडंसं विचार तुमचे व्यापक झाले पाहिजे, दूरदृष्टी पाहिजे की त्या गावात सुद्धा आपलं जर कामं जिथं खरंच गरज आहे तिथंच दिले पाहिजे. नाही तर आडवाण जिरवा ही पूर्वीपासूनची राजकीय लोकांची पद्धतच आहे. मी काही राजकारणी नाही आहे. मला अजून आठवतं की माझं कॉलेज संपल्यानंतर प्रथम मी जेव्हा सातारला आलो, राजकारणाचं रफ मला माहीत पण नव्हतं मी राजकारणात जाईन म्हणून, आणि माझी इच्छा पण नव्हती. पण ठीक आहे, ओगांनी आईसाहेबांनी सांगितलं की आपल्याला समाजाचं देण आहे. तुम्हाला देण, तुम्ही देणे करा, तुम्हाला केलं पाहिजे त्यासाठी. म्हणून समाजकारण हे केलं त्यावेळेस. आता ते नाही, दोघं वयस्कर होते, पण त्यावेळेस त्यांनी मला एक कानमंत्र दिलं. आता मला एकतर माझा मूड गेला होता, कारण की कॉलेजचं जीवन संपुष्टात आलं, ते माहीत आहे कसं असतं. हे एकदम म्हणजे दुःखाचा डोंगर कोसळला होता. आणि पहिल्यापासून हॉस्टेलमध्ये असल्यामुळं स्वातंत्र्य होतं. इथं आल्यानंतर एक विशिष्ट चाकोरीमधनं आपल्याला जावं लागणार याची मला माहिती होती. तरी देखील त्यांनी मी ऐकण्याच्या मानसिकतेत पण नव्हतं. आणि त्यांनी मला सांगितलं राजकारणाचं कानमंत्र ऐका, सुनवला मला. ते म्हणलं जे बोलायचं ते करायचं नाही, आणि जे करायचं ते बोलायचं नाही. मला 5 मिनटं मला काय मी सुन्न झालो. एकदा अगोदरच ते कॉलेज संपल्यामुळं बधीर झालो होतो, आता त्यात डबल बधीर झालो. आणि मग विचार केला, त्यांना म्हणलं म्हणजे मी लहान आहे तुमच्यापेक्षा खूप, पण असं तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही जे बोलते ते चुकीचे? ते म्हणलं ह्यालाच राजकारण म्हणतो. मी म्हणलं माफ करा मला, मी केलं तर फक्त समाजकारण करतो आणि जे बोलतो तेच करतो. हे असं माझ्याकडनं कधीही होणार नाही, कधीही मी त्याला हे करत नाही. आणि शेवटी कसं आहे, कोण कसं वागतं आहे आणि कोण कसं आजपर्यंत वागलं, मी कसं वागलो किंवा XYZ कोण कसे वागले, कुठलेही आमदार असू दे किंवा हे असेल लोकप्रतिनिधी किंवा जिल्ह्यातले नाही, सगळ्यांना लागू होते कसे वागले. बरं, हा माझ्या जवळचा आहे म्हणून तो म्हणणार ना, अहो काय तुमचं जर का माणूस नाही. हा मग विरोधातच म्हणणार बेकार आहे, काय घातकी आहे. पण माणसाचं जे विश्वासार्हता ही कधी कळते आपल्याला? तर जेव्हापासून आपण समाजकारणात उतरतो, आज एक तुम्ही ठरवा ना की आज आजच्या दिवसापासून 10 वर्षाचं स्पॅन घ्या, 12 वर्षाचं घ्या, 15 वर्षाचं घ्या. मग त्या 15 वर्षात
तुम्हीच तुम्ही बघा ना की हे कसे वागले, मी कसं वागलो, अजून हे कोण कसे वागले, प्रत्येकजण कसे वागले, त्याच्यावरनं आपोआप कळेल ना. लोक काय म्हणजे तुम्ही सगळे सुज्ञ आहात, मी सांगायची गरज नाही. स्वतः मी म्हणणारच ना माझं मी सगळं चांगलं येते लोकांना. म्हणजे तुम्ही एकदा एक ट्रॅक रेकॉर्ड बघितल्यानंतर तुम्हाला आपोआप कळतं ना कोणाची विश्वासार्हता किती आणि कोण कसं वागलं, कोणी राजकारण काय केलं, कोणी कोणाचं म्हणजे कोणी आडवाआडीचं राजकारण आणि आडवा आणि जिरवाचं राजकारण कधी केलं. मी तर आयुष्यात कधी मी बघत पण नाही कोण कुठल्या पक्षातलं आहे का कोण कुठल्या जातीतलं आहे का कोण कुठलं श्रीमंत आहे का गरीब आहे का कोण आहे हे आहे ते. मी तर म्हणजे मी मला कोणी मध्यस्थी पण लागत नाही, डायरेक्ट तुम्ही बघता येत आलं की पहिलं त्यांचे कामं करत आहे. अजून काय पाहिजे मला सांगा. आणि त्यामुळं स्पष्टपणे जर सगळ्यांनी फेकलं म्हणजे ओपन माइंडनी जर करणार असतील तर इवन आय माझं ऑलरेडी ऑलवेज ओपन माइंड आहे फॉर एनी वन. म्हणजे मला माहीत नाही का मला म्हणजे प्रत्येक वेळेस आपण ज्या वेळेस मी स्पष्ट आणि मी स्पष्ट बघतोय मी मला राजकारण जमत नाही. आय डोंट डू पॉलिटिक्स, आय डू ओनली इश्यू बेस्ड पॉलिटिक्स. एखाद्या ते अन्याय होत असेल तर मी बोलणार, एखाद्याने हे केलं असेल वाईट तर मी बोलणार. आणि मग प्रेसला पट्टी काय ती की घरचं आहे माझा काय संबंध आहे. आज मला सांगा ना घरचं आहे आणि हे काय म्हणजे खरं बोलणं ही जर चुकी म्हणजे हे चुकीचं असेल तर मी माझी चूक मान्य करतो. पण कोणीतरी व्यवस्थित ती मांडली पाहिजे ना. प्रत्येकाने जर स्वतःचं म्हणजे स्वार्थापोटी समजा हे केलं पण ठीक आहे मी बोलत नाही पण निवडवड असं तडजोडीचं राजकारण माझ्याकडनं काही झालं नाही केलं तर आजपर्यंत समाजकारण करणार. शिवेंद्र जे बोलले असतील ठीक आहे त्यांचं म्हणजे ते बोलले ते योग्यच बोलले एकच घराणं आहे. पण त्याचबरोबर कसं आहे की एकटं मी आणि ते जरी असले तर बाकीचे जे लोक आहेत जे प्रमुख कार्यकर्ते म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणजे जे लोक आहेत त्यांनासुद्धा विश्वासच घेतलं पाहिजे ना. मी काय एवढा स्वार्थी होऊ शकत नाही की माझ्या पुरतं बघायचं बस झालं बाकीचे मग त्यांना त्यांचं जे त्यांच्याकडं काय पण हाल झाले तरी असं होऊन देणार नाही. आणि बघू अजून वेळ आहे. हा फक्त मी जे माझ्या मतदार सांगितले सगळे आमदार आहेत सगळे मित्रमंडळी आहेत म्हणजे त्यांना ते कुठं जाऊ शकत नाही मी कुठं जाऊ शकत नाही. कधी ना कधी तरी समोरासमोर येऊन एकामेकाची तोंड चेहरे तर बघायलाच लागणार आवडू. म्हणजे मला त्यांचे सगळ्यांचे चेहरे आवडतात. माझा चेहरा काय एवढं त्यांच्या एवढं काय सुन म्हणजे देखणार नाही. कदाचित माझा जरी आवडत नसला पण त्यांना बघावं तर लागणार. महाराज काही दिवसापासून भाजपच्या कार्यक्रमांमध्ये जास्त दिसतात स्टेजवर किंवा भाजपचं कौतुक जास्त करतात. नाही नाही भाजपचं कौतुक एक मिनिट एक लक्षात घ्या. माझ्या मतदारसंघात मी पहिलं सांगतो तुम्हाला शासन NCP-चं काँग्रेसचं असू द्या किंवा तुमच्या BJP-चं शिवसेना असू द्या माझ्या मतदारसंघात जर माझे जर मोठे कामं जर मंजूर करून करून आणले तर त्याला जायला नको. ए प्रत्येक ठिकाणी तुम्ही राजकारण आणू शकत नाही ना. मग तुम्ही असं म्हणायचं का मग ज्यावेळेस काँग्रेस आणि यांची सत्ता होती त्यावेळेस मी त्या कार्यक्रमामध्ये पक्षाचा संबंध कुठे येतो आणि तुम्हाला असं म्हणायचं का. मग तसं बघायला गेलं तर मला सांगा ना मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तर पहिलं कुठल्या कोणाच्या कार्यक्रमामध्ये गेले बारामतीला पवारसाहेबांच्या ना. मग त्यांना विचारा की हा प्रश्न त्यांना नाही विचारलं हे प्रश्न आमच्यासारख्यांनाच विचारलं. महाराष्ट्रातल्या किंवा देशभरातल्या जे राजकारणावर प्रेम करणारे लोक आहेत त्यांना असं वाटत आहे की कुठेतरी तुम्ही दोघांनी एकत्र यावं. मला पण वाटतं ना तुम्हाला अजून काय होणार जे मस्त मला भरपूर वाटतं की हे पाहिजे ते पाहिजे हे झालं पाहिजे असं झालं पाहिजे काही एका हाताने वाजत नाही बघू भविष्यकाळात
चांगलं होईल अशी त्यांची जशी इच्छा आहे त्यांना माझा कुठं नकार नाही आहे. पण ते होत असताना जसं ते म्हणाले ना, हसलं म्हणजे काय सगळं असतं तसं नाही. ते पुढचं सांगतो, हसलं म्हणजे हसणं म्हणजे खोडसर पण पणाचं पण हसणं असतं. पण मी हसत नाही, हे गंभीर विषय आहे. त्याला तेवढ्या गांभीर्यतेने घेतलं पाहिजे. निवडणुका आज हे उद्या निघून जातील, पुढं काय हे खासदार आणि ते आमदारांची परत एकत्र यायचं जर कायमस्वरूपी असेल तर, नाही तर मग त्याला अर्थच नाही ना. काय अर्थ आहे?